संकेत महादेव सरकार कामयाब, जबरदस्त अविश्वसनीय लेफ्ट गो, Sadly takes it well. Kimmy won a little better. I don't know if the Indian's going to get there, or is he? As they come to the line, it's going to be tight. Sadly, so close. He runs. मित्रांनो, तुम्ही कॉमनवेल्थ गेम बद्दल ऐकलेच असेल, पण या खेळाबद्दल बहुमूल्य वेळ काढून थोडे जाणून घेऊया. इंग्रज ज्या देशांवर राज्य करीत होते त्या देशांमध्येच कॉमनवेल्थ गेम खेळवली जाते. दर 4 वर्षांनी ही गेम खेळली जाते. मेलविल मार्क्स रॉबिसन यांनी या खेळाची सुरुवात केली. सर्वप्रथम 1930 मध्ये कॅनडामध्ये ही गेम खेळवली गेली. 22वी कॉमनवेल्थ गेम यंदा बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळवली जात आहे. मित्रांनो, कॉमनवेल्थ गेम भारतीयांसाठी नेहमीच कॉन्ट्रोवर्सीचा विषय राहिलेला आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतीयांचे शोषण केले त्यांच्याबरोबर आपण पार्टिसिपेट होऊ नये असे काही जणांचे म्हणणे होते, पण नेहरूंचे असे म्हणणे होते की ही गेम खेळल्याने सर्व देशांबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध राहतील व त्यातून व्यापारही वाढेल. तसेच 2010 भारताने दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेमचे आयोजन केले होते, पण सुरेश कलमाडी यांनी या खेळामध्ये 70,000 करोड एवढा घोटाळा करून सर्व भारतीयांना जगासमोर नाचक्की सहन करण्यास लावली. यंदाही हा गेम भारतीयांसाठी कॉन्ट्रोवर्सीचा विषय राहिलेला आहे. एवढ्या मोठ्या गेममध्ये महिला हॉकी टीमची मॅच खेळत असताना वेळेवरून गोंधळ झाला आणि भारताच्या हातातले पदक निसटले. तसेच भारतीयांचे वर्चस्व असलेले तिरंदाजी आणि नेमबाजी यावर्षी खेळवली गेली नाही. तसेच पुढील होणाऱ्या कॉमनवेल्थ गेममध्ये कुस्तीचाही समावेश नसेल असे सांगण्यात आलेले आहे. पण यंदा मराठमोळ्या बीडच्या अविनाश साबळे, सांगलीचा संकेत सरगरने सिल्वर मेडल जिंकून महाराष्ट्राची मान उंचवली आहे. मित्रांनो, तुमचे कॉमनवेल्थ गेमबद्दल काय म्हणणे आहे नक्की कळवा. अशा व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा.